सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सी के मराठी जमीन खरेदी केलेल्या खरेदी दस्ताची सातबारा उतार्यावर नोंद करून देण्यासाठी तक्रारदार शेतकऱ्याकडून पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना देशिंगचा तलाठी सचिन रघुनाथ पाटील वयवर्ष अडतीस यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगे हात पकडले त्याचबरोबर कोतवाल आनंदा पाटील यांनी तक्रारदार यांनी तलाठ्यास लाच द्यावी यासाठी प्रोत्साहन दिल्याने कोतवाल आनंदा पाटील यासही दोषी ठरवून कारवाई करून ताब्यात घेतले सदर घटनेची अधिक माहिती अशी की तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदी पत्राच्या दस्तची सातबाऱ्यावर नोंद करून देण्यासाठी देशिंगचे तलाठी सचिन पाटील यांनी तीस हजार रुपयांची मागणी केल्याचा तक्रार अर्ज दिनांक अकरा चार दोन हजार बावीस रोजी अँटी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक अकरा चार दोन हजार बावीस रोजी अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असतात त्यामध्ये तलाठी सचिन पाटील यांनी तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या दस्ताची सातवाऱ्यावर नोंद करून देण्यासाठी तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली व चर्चेअंती पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे तसेच कोतवाल आनंदा पाटील यांनी तलाठी सचिन पाटील यांना लाच देण्यासाठी तक्रारदार यांना प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर अँटी करप्शन ब्युरो सांगली पथकाने देशिंगच्या तलाठ्याविरुद्ध तलाठी कार्यालयात सापळा लावला असता लोकसेवक तलाठी सचिन रघुनाथ पाटील राहणार सदानंद रेसिडेन्सी दुसरा मजला फ्लॅट नंबर दोनशे दोन तहसील कार्यालयाजवळ मिरज मूळ राहणार एरंडोली तालुका मिरज यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून पंचवीस हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले त्याचबरोबर देशिंग येथील आनंदा शिवा पाटील या कोतवालासही देशिंग तलाठी कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले तराठी सचिन पाटील व कोतवाल आनंद पाटील यांच्या विरुद्ध कौटिमांकड पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे पोलीस अंमलदार अविनाश सागर संजय संकपाळ रवींद्र धुमाळ सलीम मकानदार राधिका माने सीमा माने चालक बाळासाहेब पवार यांनी केले सीके के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवठे